आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वाघाचे बच्चे लांडग्याच्या वळचणीला जाणार नाहीत. माजी मंत्री सदाशिव खोतांची राजू शेट्टींच्यावर जहरी टीका. सदाशिव मदतीचा हात मागतायत अशा वावड्या राजू शेट्टी उठवत आहेत. रयत क्रांती संघटना मजबूत आहे, आमचीच काठी आणि आमचाच झेंडा आहे. माझे कार्यकर्ते वाघाचे बच्चे आहेत, ते लांडग्याच्या वळचणीला जाणार नाहीत अशी जहरी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर माजी मंत्री सदाशिव खोत यांनी केली आहे. चला पाहूयात काय म्हणाले सदाशिव खोत. एफआरपी एक रकमी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि केंद्र सरकारनं जर साखरेची आधार किंमत जर 3100 रुपये केली, 3200 रुपये केली, तर 200 रुपये आणि 300 रुपये हा दुसरा हप्ता म्हणून माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे ही भूमिका रयत क्रांती संघटनेनं घेतली आणि हीच भूमिका काही संघटनेनी घेतली होती. आणि त्या संदर्भामध्ये मला विचारलं गेलेलं होतं की तुमची आणि त्यांची, विशेषतः स्वाभिमानी संघटनेची भूमिका एकच आहे, तुम्ही एकत्रित येणार का? त्यावेळी मी ठामपणानं सांगितलेलं होतं आम्ही विस्थापितांची लढाई लढत आहोत, कष्टकरी जनतेची आम्ही लढाई लढत आहोत. ते प्रस्थापितांच्या बाजूला आहेत, दुटारूंच्या बाजूला आहेत, त्यांनी त्यांची बाजू सोडावी, मग आम्ही त्या बाबतीमध्ये विचार करू. परंतु त्यांनी, मी सदाभाऊ खोत हा मदतीचा हात समोर पसरला अशा पद्धतीच्या कालपासून ते स्वतःच वल्गना करायला लागलेले आहेत. आम्ही आमची संघटना उभा करत असताना दूरी आमचीच असेल, झेंडा आमचाच असेल, झेंड्याची काठी आमचीच असेल आणि त्या काठीला दिलेला खंडा मजबूत माझ्या कार्यकर्त्यांचा असेल ही आम्ही सुरुवातीलाच घोषणा केलेली होती. त्यामुळं स्वाभिमानीच्या दरवाजाकडं जायला माझी कार्यकर्ते ही वाघाची बच्ची आहेत. लांडग्याच्या वळचणीला एकही माझा वाघाचा बच्चा जाऊ शकत नाही आणि तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं ही रयत क्रांती संघटना या राज्यामध्ये उभा केलेली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं की आमच्या हात स्वच्छ आहेत, स्वच्छ हातांच्यावर हाताच्यावर आम्ही जातो. मी तुम्हाला विचारतो, अरे 25 वर्ष या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकरी असेल, नाही कांदा कापूस उत्पादक शेतकरी असेल, त्याचे आंदोलन कुणाच्या विरोधामध्ये करत होता? मावळमध्ये कुणावरती गोळीबार झाला? मावळमध्ये 4 शेतकऱ्यांनी रक्त सांडलं, ते पुन्हा कुणी त्यांचं रक्त सांडलं? आमचा कुंडली कोकाटे असेल नाहीतर चंद्रकांत नलवडे असेल 2013 ऐन दिवाळीच्या सणामध्ये, तर मी 12 शेतकऱ्यांची पोरं गोळ्या घालून मारली. त्यावेळी तुम्हीच म्हणला की ही राष्ट्रवादी म्हणजे अल्लीबाबा 40 चोरांची टोळी आहे आणि तुम्ही मात्र तिथं आमरस खायला जाता फक्त आमदारकीच्या तुकड्यासाठी. अरे तिथं आमरस खायला जाण्यापेक्षा जी लेकरं ऐन दिवाळीच्या सणामध्ये निघून गेली त्यांच्या घरात तुम्ही दिवाळी साजरी करायला गेला का? त्यांच्या लेकरा बाळांना तुम्ही विचारलं का? ज्यांनी तुम्हाला गोळ्या घातल्या त्याचं बक्षीस मला त्या आमदारकी मिळते हे तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं का? अरे कुणाचे हात स्वच्छ आहेत, कुणाचा चेहरा स्वच्छ आहे ह्यातून दिसतोय. अरे तुमचा चेहरा बरबटलेला आहे, ज्यांचं बळी गेलं त्यांच्या रक्तानं तुमचा चेहरा रंगलेला चेहरा आहे आणि त्या लोका आणि म्हणून तुम्हाला राज्यपाल कोट्यामध्ये झुळीमध्ये अगदी निर्वाशाला टाकावं तसं निर्वासित म्हणून टाकलंय. तुम्हीच स्वतः निर्वासित आहे. तिथं आम्ही कणकर हाताचे मजबूत हाताचे माणसं कशाला येऊ आम्ही कटोऱ्या घेऊन तुमच्या सुट्टीला भीक मागायला? आम्ही लढणारे माणसं आहोत, आम्ही मैदानात लढणार आहोत. अरे कडकनाथ कडकनाथ हे जन्माला घातलेलं पिल्लू तुमचंच आहे. अशा अनेक पिल्ली तुम्ही जन्माला घातली, अनेक वेळा आमच्यावरती तुम्ही सरकारमधनं मी बाहेर पडावं तुम्हाला डोळ्यात खुपलं. मी मंत्री झालेलं, आमदार झालेलं, कारण तुम्हाला तुमचा सहकारी मोठा झालेला चालत नाही. मग उल्हासदादा असेल, मी असेल, अशी लांब लचक कार्यकर्त्यांची यादी आहे. जे मिळाल ते फक्त मला मिळालं पाहिजे. बहुजन समाजातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही राजकारणामध्ये संधी मिळता कामा नये अशी शकुनी मामाची भूमिका आयुष्यभर तुम्ही स्वतः घेत आलाय आणि म्हणून पहाट झाली की कडकनाथ कोंबड्यासारखा आता तुम्ही स्वतः कडकनाथ कोंबडा झालेला आहात आणि आरोळी ठोकत आहात. असं वैफल्यग्रस्त होऊन नुसत्या खोट्या आरोळ्या ठोकून
कधी तुम्हाला सहानुभूती मिळू शकत नाही. हात करंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेनं काय खरं आणि काय खोटं दाखवून दिलं म्हणून तुम्हाला 1,00,000 मतानं पराभूत केलं इथल्या जनतेनं. लोकांना माहित आहे तुम्ही काय बोलतात, किती खोटं बोलतात. साखर कारखान्याची बी तुम्ही ईडीनं चौकशी करणार होता, राज्य शिखर बँकेची बी तुम्ही ईडीकडून चौकशी करणार होता, सगळ्यांना तुम्ही तुरुंगात घालणार होता आणि तुम्हीच त्यांच्या पंक्तीला जाऊन आता जेवायला बसला. तुम्ही आमच्या विरोधात बी ईडीकडे गेलेला होता आणि चहा पिऊन वर पाय करत नाचत वाजत गाजत गावाकडे आलेला होता. ह्यो आता फसवा फसवीचा धंदा, खोट बोलायचा धंदा, लोकांना फसवण्याचा धंदा, ही सगळी ग्लोबल नीती आता बंद करा. लोकांना भावनिक करायचं आता बंद करा. लोक आता शाणे झालेले आहेत, लोकांना खरं खोटं कळतं. त्यामुळे आम्ही आमच्या झोपडीत सुखात आहोत. आमची झोपडी असली तर तो आमचा माल आहे. आमच्या मालात माझे कार्यकर्ते शेतकऱ्यांचे आनंदानं काम करत आहेत. तुम्ही मात्र महालात गेलाय पण तुम्हाला अजून वळचणीलाच उभा केलं या. तुम्ही निदान त्या महालात आत जावा आणि मग आमच्यावर बोलायला या. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगेन. धन्यवाद. आम्ही आमची संघटना कार्यकर्त्यांच्या बळावरती मजबूतपणानं उभा केलेली आहे. कार्यकर्त्यांनी दिवसाचं रात्र करून ही संघटना वाढवलेली आहे. त्यामुळं आम्हाला तुमच्या अडचणीला यायची गरज नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आम्हाला यायची गरज नाही. आम्ही आमची संघटना घेऊन पुढं जाणार आहोत. तिला आम्ही बळकट बळकट करणार आहोत आणि तिच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवणार आहे. त्यामुळं तुम्ही लोकांना भावनिक साथ घालून सदाभावना माझ्याकडे हात पसरलेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करून लोकांच्या मध्ये तुम्ही दिशाभूल करू नका. आम्ही आहे इथं सक्षम आहोत. तुमच्याकडे कशाला यायचं? जे शेतकऱ्यांचं कृषी विधेयक या ठिकाणी केंद्र सरकारनं आणलं शेतकऱ्याच्या बाजूचं होतं, तुम्ही मात्र त्या कृषी विधेयकाला विरोध करायला लागला आणि शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालायला तुम्ही काँग्रेसच्या हातात हात घालून रस्त्यावर उतरायला लागला. अरे शेतकरी विरोधी माणसाबरोबर आम्ही कधीही येत नसतो, आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.